शुभ सकाळ विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कृती करणार आहोत, परंतु त्यापूर्वी आपण प्रीवियस तासिकेमध्ये काय शिकलो ते थोडक्यात पाहूया। तर विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या, यापूर्वी आपण एक दुधवाला असतो आणि त्या घरातील बाई शांत झोपल्या होत्या, तेव्हा मांजरेने स्वतःहून पातेल्यात दूध घेतले। एवढ्यात मांजराला उंदीर दिसतो आणि तो उंदीर जोरात पडत होता। मांजरही उंदरामागे जोरात पडायला लागले आणि मांजराच्या हातातून जे दुधाचे पातेले होते ते खाली निसटले आणि जमिनीवर पूर्णपणे दूध सांडले व उंदीरही बिळात लपला। अशा प्रकारे मांजराची चांगलीच फजिती झाली। तर विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या, आज आपण कृती करणार आहोत, तर तुम्हाला सर्वात प्रथम वर्गपाठ लिहायचे आहे, त्यानंतर तारीख आणि दिवस सुद्धा लिहायची आहे। प्रश्न क्रमांक एक, ऐका म्हणा नावे वाचा। या ठिकाणी काही चित्रे दिलेली आहेत, त्यांची तुम्हाला नावे वाचायची आहेत। बाई, ह्या कोण आहेत? बाई आहेत म्हणून बाई। आणि हा कोण आहे? दूधवाला। दूधवाला हे काय आहेत? पातेले, युटेन्सिल पातेले। ही कोण आहे? मांजर, कॅट। हा कोण आहे? उंदीर, माऊस। उंदीर म्हणजेच काय होते? माऊस। अशा प्रकारे तुम्हाला वाचन करायचे आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन, चित्रे पहा व योग्य जोड्या लावा। विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी चित्रे आणि नावे दिलेली आहेत, तर तुम्हाला योग्य तो चित्र योग्य त्या नावासमोर लावायचे आहे। तर तुम्हाला माझ्या सोबत जोड्या लावायची आहेत। ओके, चला तर मग पहिला चित्र कशाचे आहे? उंदीर। आता आपण उंदीरची जोडी उंदीरच्या नावासमोर लावली, तर तुम्हाला माझ्यासोबत जोड्या लावायची आहे। दुसरा चित्र बघा, बाई, बाईच्या नावासमोर जोडी लावायची आहे, तुम्हाला सुद्धा करायची आहे माझ्यासोबत। त्यानंतर पातेले, पातेलेच्या नावासमोर पातेले याची जोडी लावायची आहे। त्यानंतर मांजर, मांजराच्या नावाजवळ मांजराची जोडी लावायची आहे। आणि त्यानंतर दूधवाला, तुम्हाला सुद्धा लावायची आहे। ओके, तर बघा अशा प्रकारे तुम्हाला जोड्या लावायची आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन, समान शब्दांच्या जोड्या लावा। प्रश्न क्रमांक तीन बघा, समान शब्दांच्या जोड्या लावा। जे सारखे शब्द आहेत त्यांना आपल्याला जोड्या लावायची आहेत, जसे मांजर मांजर, समान शब्दांच्या जोड्या लावायच्या आहेत। तर तुम्हाला माझ्यासोबत लावायची आहे जोड्या सगळ्यांची। ओके, उंदीर, समान शब्द पहा आणि माझ्यासोबत तुम्हाला जोडी लावायची आहे उंदीर ची जोडी। ओके, त्यानंतर बाई, बाई बघा कुठे आहे आणि सारख्याच बाईला जोडी लावा। त्यानंतर दूधवाला, दूधवाला दिसला तुम्हाला लिहिलेला आहे, दूधवाल्याची जोडी दूधवाल्याजवळ लावायची आहे। त्यानंतर घर, त्यानंतर घर, घराजवळ तुम्हाला जोडी लावायची आहे। त्यानंतर बघा दूध, त्यानंतर दुधाजवळ दुधाची जोडी घेऊन जायची आहे। अशा प्रकारे तुम्हाला समान शब्दांच्या जोड्या लावायची आहेत। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर प्रश्न क्रमांक चार, खालील अक्षरे रंगवा व वाचा। या ठिकाणी तुम्हाला गृहकार्य लिहायचे आहे। हा तुमच्या आजचा गृहकार्य आहे, तर तुम्हाला
या चित्रामध्ये रंग या नावामध्ये अक्षरामध्ये रंग भरायचे आहे. ओके, अशा प्रकारे तुम्हाला हे शब्द दिलेले आहेत, काही अक्षर दिलेले आहेत. मी तुम्हाला वाचून दाखवते. तर तुम्हाला अशा प्रकारे या ठिकाणी रंग भरायचे आहे. पहिला अक्षर बघा, व अ ळ ल, ह्या चार अक्षरांना तुम्हाला रंग भरायचे आहे. ओके, त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 5. तुम्हाला आवडणाऱ्या दोन चित्रकथा पालकांकडून मिळवा व वर्गात सर्वांना सांगा. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या पालकांना चित्रकथा येतच असतील, तर तुम्ही त्यांच्याकडून ऐकून घ्या व इतरांना सांगा किंवा लक्षात ठेवा. ओके, तर पुन्हा भेटूया पुढच्या तासिकेत. ओके, बाय बाय.